अबुलेस अंसारी अली खरबे देन थैंक यू सो मच सतनाम लाइट हाउस स्पॉन्सर्ड बाय पंकज भाई थैंक यू सो मच ओटो लाइफ शाहिद पापा एंड फयाज अंसारी पैकेज ड्रिंकिंग वॉटर थैंक यू सो मच आपला दमदार आमदार नामदार आमदार माननीय महेश दादा चौगुले आम्ही आपले आभारी आहोत रवी सावंत आम्ही आपले सुद्धा आभारी आहोत एस के स्पोर्ट्स महापौली शादाब कोटकर धन्यवाद अॅक्रिल टू पल्लन बाय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर्ड ड्रेसेस जे तुम्ही पाहता ते स्पॉन्सर केलेले आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्री पार्क मिस्टर दयानंद चोरगे विरेन सोर्गे आणि विराट चोरगे आम्ही आपले आभारी आहोत अनंता ठाकरे आणि सुभाष ठाकरे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर्ड करसन फोलोरे आणि भाऊ मात्रे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर इन द मेमरी ऑफ वंदना मात्रे धन्यवाद सेवेंटी सेवेंटी स्पोर्ट्स तारीफ सैयद धन्यवाद जानवी एथनिक स्टूडियो जानवी टेक्सटाइल एंड कलेक्शन नरेश निपुरते और रितेश गोर थैंक यू सो मच रोलेक्स मेडिकर फहद दलवी एंड मनसफ मुल्ला थैंक यू सो मच धन्यवाद रेशमा थैंक्स टू डी साकरिया सूट्स एंड शेरवानी लाहौटी कंपाउंड चेतन साकरिया एंड सादिक भाई रॉयल मोटर्स अफजल सैयद जिन्होंने मैन ऑफ दी सीरीज़ प्राइज़ बाइक स्पॉन्सर किया है सिडी क्रिकेट के लिए थैंक यू सो मच इरफान हदीस अंसारी साहब रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स महापोली की कद्दावर शख्सियत फरहान पटेल साहब जो हाल ही में नागरिक सहकारी बैंक के डायरेक्टर के रूप में नियुक्त हुए हैं उन्होंने हमारा डगआउट स्पॉन्सर किया है और महापोली की महान शख्सियत इरफान भूरे जी जिन्होंने महापोली के मुस्तबिल को बदला महापोली को बाद दुनिया के नक्शे पर रखा एक ऐसे तारिक साह सियासी नेता इनके भी हम आभारी है जो हमारे डगआउट के स्पॉन्सर हैं हम आभरी है गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी साहब आपका धन्यवाद बिस्मिल्ला मोटर्स रिजवान फकीर साहब शिवशंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर राहुल गुप्ता आपका विशेष आभार तो हमारे बीच इस वक्त योगेश भोईर जी इनका आगमन होता हुआ मराठा पंजाब वेलकम योगेश जी और राजू भाई आपका हार्दिक स्वागत है वेलकम सर Uh, साथ में अमन ग्रुप जुनद पटेल मक्की पटेल साहब आपका हार्दिक स्वागत है एसएस टूर्स एंड ट्रावल्स सलमान भोजे साहब आपका हार्दिक बहुत बहुत धन्यवाद आर के फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स आर के का बल्ला कर रहा है हल्ला रजी कु एंड गैसुद्दीन शेख नाफिलहट टूर्स एंड ट्रैवल्स साहिबा मोमिन जी स्पोर्ट्स जीतू भाई ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट के लिए जिन्होंने मैन ऑफ द सीरीज की बाइक स्पॉन्सर की है आर डी ढाबा तनिष्का एंटरप्राइजेस आनंद नायडू ओमसा एंटरप्राइजेस और एस जी स्पोर्ट्स खानिवली सचिन गोडविंदे और शेखर तलवी तेजस पाटिल आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव ग्रामीण मैन ऑफ द सीरीज बाइक उन्होंने स्पॉन्सर की है ग्रामीण की केंद्रीय पंचायती राज्य राज्य मंत्री कपिल पाटिल जी और परिवार सुजीत तात्या शेठ पाटिल आपका विशेष आभार माजी आमदार रूपेश दादा मात्रे संजय जी मात्रे आपका विशेष आभार अज्जू पटेल अर्जोली सरफ मुल्ला बोरिली पड़गा और सूरत थोरा साई पैलेस आपका आभार थैंक यू सो मच टू ऑल चलिए आगे बढ़ते हैं हमारे गेस्ट लिस्ट की तरफ और देखते हैं ऐसे कौन से कौन से स्पेशल गेस्ट है जो आज हमारे साथ जुड़ रहे हैं आइए मैं बुलाना चाहूंगा मराठा पंजाब के योगेश बोईर दादा योगेश बोईर जी अपन उपस्थित रह जाए राजू भाई पाटिल सलाऊ भाई नफीस भाई रफी पठान नाजिम पापा महेंद्र पाटिल जी रवि पाटिल जी चेतन मात्रे जी प्रणय चौधरी जी और बाबर सर ये तमाम महानुभावों से प्रार्थना है कि अब आपको प्राइस डिस्ट्रीब्यूशन के लिए यहाँ पे आना है आइए योगेश भोईर जी आपका हार्दिक स्वागत है बहुत दिन बाद आपका दर्शन हो रहा है लेकिन अच्छा लग रहा है जब आप भिवंडी की तरफ कालेर से होते हुए आते हैं रास्ते में मराठा पंजाब नाम दिखी जाता है सो so, वेलकम योगेश जी भोईर राजू भाई पाटिल आपका स्वागत सुस्वागतम इतर सर्व मान्यवर जे आ सर्वन स्वागत आइए भाईजान असलकुम आइए अ वेरी वॉर्म वेलकम टू ऑल आर डिग्नेटरी सग स्वागत है तो इनाम तकसीम किए जाएंगे और इसके पहले कैच ऑफ द मैच अवार्ड ये पहला अवार्ड रहेगा जिसे स्पॉन्सर किया है महबूब गोरी साहब ने गोरी फॉर्म सेंटर और राजू पाटिल जी इनके हाथों ये अवार्ड दिया जाएगा ये रिश्मा से जानते हूँ इस कैच ऑफ द मैच कैच ऑफ द मैच अवार्ड गोज टू टीम इज ओम लेवन प्लेयर नेम इज महेश महेश यांनी मंचावर यायचं आहे महेश तुम्हाला गोरी फॉर्म सेंटरचे मेहबूबबाई गोरी यांनी पुरस्कृत केलेला एक पिलो आपण देत आहोत मऊ असा पिलो आणि नक्कीच आज चांगली झोप लागेल कारण विजय मिळवला आहे अभिनंदन मित्रांनो यापुढे पावर प्लेअर ऑफ द मॅच एक नवीन संकल्पना टेनिस क्रिकेटमध्ये बाली ट्रॉफीमध्ये आली आणि कृष्णा गाजिंगी साहेब यांनी Uh, एक स्मार्ट वॉच पुरस्कृत केलेली आहे पॉवर प्लेयर ऑफ द मॅच साठी जाणून घेऊया रेश्मा कोण आहे पॉवर प्लेयर पावर प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू जिन्होंने पावर प्ले के दरम्यान हैं अपने बल्ले से दस रन प्रशांत वैखंडे इज द प्लेयर प्लेअर परफॉर्मन्स ऑफ द मॅच प्रशांत वैखंडे अभिनंदन आपलं योगेश भोईसाहेब मराठा पंजाब यांच्या शुभ हस्ते आपल्याला हे स्मार्ट वॉच आम्ही देत आहोत कृष्णा गाजेंगी आम्ही आपले आभारी आहोत थँक्यू सो मच आता आपण जाणार आहोत सामनावीरचा पारितोषिकसाठी आणि रेश्मा आपल्याला सांगणार आहे कोण आहे सामनावीर मॅन ऑफ मॅच ज्यांनी एकोणीस रन आणि एक विकेट घेतलेला आहे या मॅच मध्ये अर्जुन बांगर इज द मॅच ये मित्रा तर सर्वप्रथम मी विनंती करणार आहे प्रणय चौधरी साहेब आणि चेतन, चेतन म्हात्रेजी यांनी संयुक्तरित्या हे पारितोषिक द्यायचं आहे करसन फुलोरे आणि भाऊ मात्रे यांनी पुरस्कृत केलेलं हे वंदना मात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बक्षीस अभिनंदन त्याचप्रमाणे सतनाम लाईट हाऊस पंकज असनानी यांनी पुरस्कृत केलेलं थर्टी पर्सेंट डिस्काऊंट वाउचर आता बाबर सर यांच्या शुभ आपण देणार आहोत या बाबर सर ए, भाई। मेडल। तर आता आपण पायनियर परफ्यूम हे महेंद्र पाटील साहेब यांच्या शुभास्थे देणार आहोत अभिनंदन तर आता भाई यांच्या शुभस्ते पायनियर मेडल त्यानंतर रवी पाटील यांच्या शुभस्ते जानवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन आपले मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आहेत त्यांनी पुरस्कृत केलेली ही आपण बॅग देणार आहोत जानवी टेक्स्टाईल यस yes, मॅजेस्टिक नफीज पायनियरचे एक्स क्रिकेटर यांच्या शुभ एसके एस के स्पोर्ट्स महापुलीने पुरस्कृत केलेली ही कॅप देत आहेत त्यानंतर रफी पठाणसाहेब शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटर यांनी पुरस्कृत केलेलं बक्षीस तुम्हाला देत आहेत नाझिम पापा यांच्या शुभ हस्ते सुभाष ठाकरे अनंता ठाकरे यांनी पुरस्कृत केलेलं हे बक्षीस तुम्हाला आम्ही देत आहोत आणि सर्वात शेवटी एक्रेलिक आर्ट टूचे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्हाला योगेशजी भोईर आणि राजू पाटीलजी संयुक्तरित्या देत आहेत या जोडगोळीचा आदरयुक्त युक्त धरार सुद्धा आहे भिवंडीमध्ये आणि दोघांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत राजूबाई आणि योगेशजी तर खूप खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांना विनंती असं नसतं व्हायचं आहे धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आभार पुन्हा एकदा बाली ट्रॉफी दोन हजार तेवीस आणि अर्जुन तुला थांबायचंय अर्जुन थोडासा प्रवास खडतड वाटत होता असं वाटत होतं की कदाचित खेळ जो आहे तो हातातून निघून चालला आहे तुझ्या मनात केव्हा आला की कदाचित खेळ हातातून निघून जाऊ शकतो किंवा कदाचित आपण गेम जिंकू शकतो नक्कीच ज्या वेळेस मी आउट झालो त्यावेळेस सामना आमच्या हातातून गेलाच होता पण बालीची जी छोटीशी पारी होती दोन सिक्स एक फोर त्या पारी इनिंगमुळेच आम्ही मॅचमध्ये आलो सुपर ओवर आली तेव्हा सुद्धा त्याने ते स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली त्याच्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे आम्ही सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये जिंकणं म्हणजे खरंच एक मोठा पराक्रम म्हणावा लागेल पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही आता जेव्हा शापूरला परत जाल तर तुम्ही शापूरच्या इतर संघांना सांगाल का बाली ट्रॉफी खेळण्यासाठी पुढ्या पुढच्या वर्षी याल का हो नक्कीच आम्ही जे जेवढ्या पण मॅच खेळतो आम्हाला एवढे फोन कॉल मेसेजेस येतात की तुमची मॅच कधी आणि नक्कीच पुढच्या वर्षी शापूरच्या यावर्षी दोन टीम खेळल्या तीन टीम खेळल्या पण पुढच्या वर्षी नक्कीच जास्तच टीम खेळणार क्या बात पु� आहे थँक्यू सो मच तर अभिनंदन तुझा मित्रा सो हे होते अर्जुन आपल्या सोबत जे ठरले होते मॅन ऑफ द मॅच पुन्हा वळणार होत आपल्या एका अजून एक मोठ्या सामन्याकडे ओवर टू यू कॉमेंट्री थँक्यू थँक्यू सो मच जी थँक्यू सो मच हरिजी सामना सध्या दिले आपण बघतो मैदानाच्यात मध्ये दोन टीम मध्ये ग्रामीण सनकीचा थरार आपल्याला पाहायला मिळेल बंटी स्पोर्ट्स संघ मैदानाच्या बघतो आपण गोव्या आणि त्यांच्या अगेन्स्ट साई स्पोर्ट्स कारभाव मध्ये सध्या तरी ही लढत आपल्याला पाहायला मिळते सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे बारावी रात्रीला आपण सुरुवात केलेली आहे रजनी क्रिकेट आपण नक्कीच एन्जॉय करू आणि पहिल्या इनिंग मध्ये सध्या तरी बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स कारभाव संघ बघतो आपण तेरा दाबा दोन खेळाडू बाद आहेत चांगली बॉलिंग होती रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता परागचा छेंडू आणि बाटचा संपर्क मात्र इथन आपल्याला पाहायला मिळत नाहीये चांगली होती बॉलिंग पहिल्या देखील ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग आपण बघितलं आणि आता देखील देवेन सध्या तरी विकेट विकेट बॉलिंग करत असताना ना धावांसाठी मोठा संघर्ष करत असताना ना साई स्पोर्ट्स कारबाव या मॅच मध्ये पुरील चेंडू शपथ झाले पाट आहे विकेट इथं मिळू शकेल डाऊन द बॉल फिल्डर सोपाल अजून एक फलंदाज बाद होत असताना पराग देखील स्वास्थ्यामध्ये बाद झालाय पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून बाद झाला होता प्रणय त्याच्या नंतर बॅक टू बॅक आपल्याला विकेट पाहायला आहेत सध्या तरी या मॅच मध्ये बॅकपुडला आहे साई स्पोर्ट्स कारवाव आणि बंटी स्पोर्ट्स गोवेचा बोलबाला दोन वर्ष संघाची दावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण तेरावरती स्कोर बोर्ड अक्षय पाटील बड्डे बॉय मैदानाश्रात मध्ये पोहोचलाय खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच तुम्हाला वाढदिवसाच्या मध्ये बघूया आज बड्डे आहे आणि तशी काय इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल कानुमान टेंबवली आणि अप्पा एंटरप्रायझेस जय जै बजरंग गोरसे बी बिग बॅटल अजून एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते आज पाली ट्रॉफीमध्ये तुम्हाला नक्कीच जबरदस्त क्रिकेट पहाला देखील चिंडू विकेट आहे विकेट टू विकेट बॉलिंग धक्के धक्का सध्या तरी असाई स्पोर्ट्स कार्बो या मॅच मध्ये बाक फुटला आहे त्याचं कारण होत असताना चांगली बॉलिंग धक्का लागत असताना अजून एक बॅक टू बॅक विकेट परंतु आता मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाज करण पाटील गोव्याचे समर्थक मोठ्या संख्येनं ट्रम्पपॅट सोबत इथे पोचलेले आहेत हा सर गाजाबाजा होईल कारण आज निर्णायक मॅचेस आहेत आज भरपूर सुंदर आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील सुपर एट सुपर फोरसाठी लढती आपल्याला पाहायला मिळतील आणि आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये बाली ट्रॉफी येते उद्याची निर्णायक नक्कीच रात्र दिवस आपल्याला पाहायला मिळेल आज देखील सुंदर क्रिकेट अनेक सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळणार थोडासा बागफुटलं नक्कीच आहे साई स्पोर्ट्स खार या मॅच मध्ये कधीही पलटवार करू शकेल तेवढी ताकद या टीम मध्ये हे देखील विसरून जमणार नाही म्हणून त्या अनुषंगानं बंटी स्पोर्ट्स गोबेने देखील जबरदस्त क्रिकेट, क्रिकेट खेळला आहे हा बॉल बॉलर नीरज नीरज पाटील जो टीमचा कॅप्टन आहे जबरदस्त त्यानं केलेली बॉलिंग वेदांत पाटील साकिंग फटका चांगला आहे साइडला टर्न केला आहे डीपमध्ये नक्कीचा फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते स्क्व्हर लॅगमध्ये चेंडू एकाच साक्षरमध्ये असून फेक करेपर्यंत दाबे कितनं सिंगलच मेल एका दहावीच्या मदतीने संघाची दहा संख्या एक न जाते बोटे स्कोअर कार्ड आपल्याला एकून पाहायला मिळते चौदावरती फॉर्टीन रन्स इन अ बोट चौदा धावा स्कोर बोर्डवरती आहेत अलता बालीसरांचं देखील आगमन झालेलं दे आहे या स्पर्धेच्या आमचे लाडके आयोजक अल्ता आमचे बालीसर पुढील चेंडू खेळले फटका फिल्ड पर कव्हर मधून पोहोचले आपल्याला फिल्डिंग पाहायला दाबीत न एक सिंगल नक्कीच मिळेल आणि या एका दावेच्या मदतीने संघाची दाव संख्या एक न जाते पुढे स्कोर कार्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतो पंधरा वरती फिफ्टीन रन्स इन बोट षटका दिल पुढील चेंडू या वेळेचा फटका पुन्हा एकदा मी सामेंगे जेलची संधी नक्कीच असेल फिल्डर तिकडे पोहोचलाय चूक होणार नाही अजून एका फलंदाज आला लागेल परतावा मैदानाच्या बाहेर ओव्हर हॅट्रिक नक्कीच माफ करा दोन विकेट नक्कीच येत कंप्लीट कम्प्लीट झालेला आहेत कारण का पहिल्या ओव्हरच्या लास्ट बॉलवरती एक विकेट घेतली होती त्याच्यानंतर बघतो आपण सेकंड स्पेलमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आणि आता या ओव्हरमधील बघतो आपण नाही दुसरी विकेट आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये एकूण आतापर्यंत तीन विकेट घेतलेल्या आहेत बॉलर नीरज पाटील ना काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते टीमचे कॅप्टन आहेत आणि या कॅप्टन सारखाच खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्यामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते संजय पाटील फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते टी स्पोर्ट्स गोबे चांगला खेळ नक्कीच गोबे संघाचा बाली ट्रॉफी मध्ये आपल्याला या सीजन मध्ये पहायला मिळाला खूप सुंदर खेळ आहेत ते आणि या मॅचेस साता मात्र खूप महत्त्वाचे असणार साई स्पोर्ट्स कार्बो देखील चांगला खेळलेला आहे मा या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये आता थोडासा भाग पुडला आहे विकेट सध्या तरी बघतो आपण गेलेला आहे एकूण पाच विकेट गेलेला तिसऱ्या ओवर सख्ख्या मार्ग शासना संघाच्या दाव संख्या फक्त आणि फक्त बघतो आपण पंधरा वरती स्कोर बोर्ड आहे धावांसाठी मोठा संघर्ष करावा लागतो त्याचं कारण बॉलिंग जे आहे ते आपल्याला खूप सुंदर पाहायला मिळते बंटी स्पोर्ट्स गोव्या टीमकडनं मोनिश तरी नवीन बॅटर्स आज गरज आहे चांगला खेळ करण्याची कारण का आज संघाला गरज देखील बघूया मोनिश तरी कसा खेळ करतात टर्न करण्याचा प्रयत्न शेंडू लाँग लेगमध्ये चालला डीपमध्ये बघतो आपण तिकडे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं चांगली होते फिल्डिंग चेंडू एका साक्षरमध्ये असून फेक करेपर्यंत दहावे घेत ना सिंगल मी आणि एका दहाच्या मदतीने संघाच्या दा दा दावा संघे स्कोर कार्ड वरती रन्स आपल्याला मिळतात सिक्स्टीन सोवा धावा झालेला आहे तिसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असत असताना बड्डे बॉय आज कसा खेळ हे देखील खूप महत्वाचं आहे खारबावसाठी सुंदर चेंडू फोलर लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू मात लेग मध्ये भरपूर वेगानं चालला फिल्ड तेवढाच वेगानं चेंडू पर्यंत पोहोचलेत चेंडू ची फेक करेपर्यंत नक्कीच दोन मिळतील अक्षय पाटीलला दोन धाव्याच्या मदतीने संघाच्या धाव दोन न जाते पुढे साई स्पोर्ट्स कारबॉ ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तीन ओव्हरच्या किरीस फक्त आणि फक्त अठरा बॉलमध्ये अठराच दावा बनवू शकलाय आणि या पाच विकेट म्हणजे अर्धा संघ सध्या तरी डगआउट मध्ये आराम करत असताना धन्यवाद धन्यवाद समालोचन कक्ष मित्रांनो पायनियर स्पोर्ट्सतर्फे आयोजित बाली ट्रॉफी दोन हजार तेवीस आ, प्रस्तुत करतायत अल्ताफ बाली साहेब अल्ताफ बाली यांचा क्रिकेटवर जेवढा प्रेम आहे तेवढाच प्रेम त्यांच्या बाजूला बसलेले आपले पाहुणे म्हणजे योगेशजी भोईर मराठा पंजाब जर नाव आज भिवंडीमध्ये तुम्ही घेतलं तर एकच नाव येते योगेश भोईर आणि राजू पाटील आणि हे दोन जे आपले बंधू आहेत मित्र आहेत अल्ताफ बाली यांचे एक जबरदस्त मोठं वल आहे सारखी भारताची नंबर वन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला भिवंडीचे ओनर म्हणून दोनदा त्याने ती स्पर्धा जिंकली बाली ट्रॉफी अगदी मराठा पंजाब आणि माऊलीच्या नावाने दोनदा जिंकली कामामध्ये खूप व्यस्त असतात म्हणून हल्ली ते थोडे कमी दिसतात परंतु अल्ताफ बाली यांचा एवढा प्रेम आहे त्यांच्यावर आणि एक स्पॉन्सर म्हणून म्हणा एक क्रिकेटचे चाहते म्हणा प्लेयर म्हणा एक उद्योजक म्हणा योगेश बोईर साहेब त्यांचा चेहऱ्यावर नेहमी एक हास्य असते आणि नेहमी कार्यक्रमाला हजर असतात योगेशजी तुमचा सत्कार करत असताना आम्हाला अभिमान आहे अल्ताप पाली यांच्या शुभ असते शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण हा भव्य सत्कार आज पूर्ण करत आहोत योगेशजी मराठा पंजाब ग्रुपला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे योगेशदाची सावली म्हणजे राजूदा आणि राजूदाची सावली म्हणजे योगेशदा आणि राजूबाई तुमचा सत्कार करत असताना आम्हाला अभिमान आहे तुमची मैत्री अशीच वृद्धिगत राहो आणि आपण दोघांनी खूप प्रगती करावी अशा शुभेच्छा पाहिजे स्पोर्ट्स आणि अल्ताप बाळीकडून शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपला एक भव्य सत्कार आम्ही करत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा जुने दिवस आठवत आहेत जेव्हा मराठा पंजाब संघ खेळायचा आणि असं म्हणतात ना महाराष्ट्राची लावणी आणि पंजाबचा भांगडा असं रिदम असायचं क्रिकेट मॅचमध्ये खूप खूप धन्यवाद योगेशजी बोईल आणि राजूजी पाटील जाऊया परत एकदा समालोचन कक्षाकडे थँक्यू सो मच हरिशजी पांड्या स्लोवर बॉल होता पिक करता आला नाही त्या ठिकाणी फलंदाज मोनिश तरेला नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते या महत्वाच्या क्वार्टर फायनल मॅच मध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाची नाव संख्या अठरा या आकड्यावर स्थिरावली आहे पाच गडी तब्बल बाद झालेत अगदी पहिल्याच बॉलवर फलंदाज धावची रूपात बाद झाला होता प्रणय पाटील आणि त्यानंतर अक्षरशः वाताहत झालेली आहे गोलंदाजांचं येथे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल बंटी स्पोर्ट्स गोवे संघाचा बॉल यावेळेस मोठा फटका चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त कॅच अगदी लगत हा झेल स्वीकारला गेलाय आकाश पाटील कडून बाद सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो बंटी स्पोर्ट्स गोवे संघ सध्या तरी या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स खारबावला डोकं वर करून देत नाहीये त्याचं कारण होत असताना चांगली बॉलिंग प्रणय पाटीलची नक्की जी विकेट आपल्याला पाहायला मिळाली काय अफलातून कॅच तेथे स्वीकारण्यात आली आहे आकाश पाटीलकडून गोरी फोम सेंटर कॅच ऑफ द मॅचसाठी त्याने आपली प्रबळ दावेदारी पेश केलेली आहे सहावा धक्का लागला आहे मोनिश तरेच्या रूपात साईश खारबाव संघाला असं कुठेच वाटत नाही आहे की साईश खारबाव संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहे एकापेक्षा एक सरस बॅटर्स या टीमकडे आहेत पाहू शकाल तुम्ही आठव्या क्रमांकावर सूरज पाटील आला आहे अगदी सखोल फलंदाजी आहे राहुल या टीमकडे परंतु ती फक्त आतापर्यंत कागदावर पाहायला मिळालेली आहे या मॅचमध्ये प्रत्यक्ष मैदानामध्ये त्यांची स्थिती अतिशय दयनीय पाहायला मिळत आहे फलंदाजांचे एकच दाणादाण उडत आहे यानंतरचा सा सामना आणखी एक बिग मॅच जय हनुमान टिंबवली विरुद्ध अप्पा एंटरप्राईझेस गोरसे बी गोलंदाज राकेश सुरेख बॉल चेंडू वळतोय परंतु खूप जास्त बाहेर निघालाय त्यामुळेच पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय आधीच ऑबस्टिकच्या भरपूर ला बाहेर चेंडूची पिचिंग होती आणि टप्पा पडल्यानंतर आणखी चेंडू वळण घेताना दिसला लेफ्ट आर्म गोलंदाज आपण बघतोय राकेश फुल टॉस आहे जबरदस्त फटका यावेळेस बॉल जाईल सीमारी शापार हा षटकार बाहुबली मैदानाच्या आलाय आणि आता ही किरण जी आहे साईज कारबावची ही जर नक्की शेवटपर्यंत राहिली किंवा नक्कीच हा बॅटर शेवटपर्यंत किंवा ही जोडी शेवटपर्यंत खेळली तर कदाचित फोर्टी प्लस धावा पाहायला मिळतील आणि आता सध्या तरी सूरज पाटीलला जिम्मेदारी जबाबदारी घ्यावी लागेल या दिसा चेंडू वाईट होता आणि हा बॉल तर अतिशय कमजोर बॉल होता फुल टॉस होता पर्व परवणी होती बॅट्समनसाठी हो आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे ते फटका फसलाय स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाजाचं काम तमाम सूरज पाटीलची खेळी संपुष्टात सातवा धक्का लागलाय साईश खारबाव टीमला काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतो सिक्सरचं उत्तर लगेचच देत असताना सिक्सर आला आणि त्याच्यानंतर लगेचच बॉलरनं घेतली सूरज पाटीलची विकेट त्याला माहिती अजून काय आक्रमक शॉट खेळण्याच्या अगोदरच बाद करावा लागेल आणि तेच करत असताना आज मात्र गोव्याचे समर्थक तयारी करून आलेले आहेत आज मात्र जबरदस्त क्रिकेट आमचे खेळाडू खेळतील आणि आम्ही बाली ट्रॉफीचा आनंद घेऊ बंटी स्पोर्ट्स गोवे संघानं सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकलेलं आहे आपल्या कामगिरीच्या जोरावर खरं तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एवढा भाव कोणीही दिला नसेल मला असं वाटतंय गोवे संघाला परंतु त्यांनी दाखवून दिलं की मैदानामध्ये जर तुम्ही चांगला खेळ केलात तर कितीही मोठा तुमच्या समोर संघ असू द्यात त्यांना तुम्ही पराभूत करू शकता आणि भल्याभल्यांना त्यांनी पाणी पाजलं या बाली ट्रॉफीच्या दरम्यान आज खारबाव संघाची अग्निपरीक्षा दिसते ज्या पद्धतीनं आत्तापर्यंतच खेळ झालेला आहे पंचवीसला सात अशी दयनीय अवस्था सध्या चौथं षटक प्रगती पथावर नवीन फलंदाज नितेश पाटील सामना करतोय राकेश चेंडूचा येथे थोडा क्विकर बॉल आहे हा बॉल पायावर आदळतोय गोलंदाजाकडून कुठल्याही प्रकारचं अपील पाहायला मिळालं नाही परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे एक मोठा फटका जरूर आला या षटकामध्ये मात्र त्या व्यतिरिक्त दोन महत्वाचे गडी बाद केलेत राकेशनं जबरदस्त आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग होत असताना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाजांना अडकवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न अगदी आत्मीयतेने तो प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळालेलं आहे शेवटचे सात फलंदाज हे सात चेंडू फार महत्वाचे असणार आहेत याच दरम्यान रोलेक्स मेडिकेअर चे दळवी साहेबांचं शुभागमन झालंय येथे देखील चेंडू बॅटवर घेता आलेला नाहीये आणखी एक डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक झालंय समाप्त चार षटकांचा खेळ संपलाय सा साईश खारबाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना या क्वार्टर फायनल मॅच मध्ये बाली ट्रॉफी दोन हजार तेवीस मध्ये स्पर्धेची ही बारावी रजनी आपण एन्जॉय करतोय तसेच कयाम शेख साहेब देखील आता व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आता बाली साहेबांचे बंधुराज चार षटकांसाठी जो वेळ घेण्यात आलेला आहे तो अगदी योग्य आहे वीस मिनटांचा अवधी देण्यात आलेला आहे पहिल्या चार षटकांसाठी आणि या वीस मिनटांच्या आतच पहिली चार षटकं कंप्लीट केली गेलेली आहेत म्हणजेच ओव्हर रेट देखील खूप चांगला राहिला आहे बंटी स्पोर्ट्स गोवे संघाच्या गोलंदाजांचा शेवटच्या षटकाला येथे सुरुवात करतोय गोलंदाज अनुज पंचवीस धावा धावफलकावर आहेत तर सात गड्यांच्या मोबदल्यात प्रतिषटक फक्त सहा पूर्णांक दोन पाचच्या सरासरीनं धावा जमा केलेल्या आहेत फलंदाजांनी या शेवटच्या षटकामध्ये किमान दोन मोठे फटके येणं गरजेचं झालेलं आहे जेणेकरून एक फायटिंग टोटलपर्यंत खारबाव संघ पोहोचेल आणि खारबाव संघाकडे विशेषतः गोलंदाजी फारच छान आहे ऋषभ काठे फार, फार भन्नाट फॉर्ममध्ये दिसला आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये विशेषतः खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे अक्षय पाटील सूरज पाटील यांसारखे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत जे चांगली गोलंदाजी करू शकतात त्याचप्रमाणे नितीश पाटील देखील चांगला गोलंदाज आहे हा बॉल फुल टॉस मात्र चेंडू बॅटवर घेता आलेला नाहीये परंतु स्वेअर चेंडू आहे वाईटचा इशारा आला आलाय धावसंख्येत भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सव्वीस या आकड्यावर अगदी पहिल्याच बॉलवर पहिला गडी बाद झाला त्यानंतर पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन झालं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक फलंदाज बाद होताना दिसला तिसऱ्या ओव्हरमध्ये नीरज पाटीलनं पुन्हा दोन धक्के दिले आणि राकेश देखील दोन गडी बाद केले अप्रतिम बॉल येथे बरोबर कात्रीत पकडलाय फलंदाजाला अक्षय पाटीलच्या खेळीचा देखील अंत होतोय लाजवाब गोलंदाजी अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी आणि त्याचा येथे फायदा मिळत असताना गोलंदाज अनुजला काय बॉलिंग आपल्याला पाहला मी इथे बंटी स्पोर्ट्स गोवे संघ मैदानाशात मध्ये असं वाटतच नाही की साई ना स्पोर्ट्स खारबाव संघ खेळतो मैदानाशात मध्ये ज्या अनुषंगाने प्रत्येकी बॅटरना सध्या तरी या मैदानाशात मध्ये फक्त प्रेझेंटिंग लावलेली आहे आपण असं म्हणून सगळ्यांना बॅटिंग करण्याची संधी देखील आता मात्र मी इथे स्वतः महेंद्रदादा पाटील आता मात्र खेळण्यासाठी मैदानाच्या पोहोचले सध्या तरी गरज देखील टीम पूर्णपणे बाग फुडलाय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे पुरस्कर्ते आहेत महेंद्र पाटील परंतु काय अफलातून बॉल डिलिव्हर केला गेला होता अनुजकडून या दिसा बॉल स्वेअर होता परंतु हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता यॉर्कर लेन बॉल होता ख्रीजमध्ये फार जास्त डीप जात असताना त्या चेंडूला ऑन साईडला वळवण्याचा सा प्रयत्न होता परंतु चेंडूची लाईन मिस केली गेली -के अक्षय पाटीलकडून आणि अक्षय पाटील देखील निराश होऊन तंबूत परतलाय तब्बल आठ फलंदाज हे डगआउटमध्ये आहेत धावसंख्या फक्त सव्वीस भयान शांतता फरहान पटेल प्लेयर्स पॅव्हलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळते खेळाडू एकमेकांसोबत आता चर्चा देखील करताना दिसत नाही आहेत कारण निराश झालेले आहेत कमबॅक करावं लागणार आहे पुढचा सा बॉल सामना करतोय महेंद्र पाटील आणखी एक बॉल पायावर आदळला आहे थोडासा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला सर ते शेवटी परंतु चेंडू बॅटवर घेता आला नाही येथे लेकबाईच्या रूपात एक धाव मिळते अवांतर धावा मिळताना दिसत आहेत परंतु त्या देखील आपण बघतोय लेग बाईकच्या रूपात किंवा वाईटच्या रूपात मागच्या षटकामध्ये एक आली वा एक होती एका धाबीने धावसंख्या सत्तावीस वर जाऊन पोहोचली आहे बंटी स्पोर्ट्स गोवे संघाचा प्रवास अगदी स्वप्नवत राहिलेला आहे बाली ट्रॉफी दोन हजार तेवीसमध्ये पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे जय हनुमान टिंबोली टीमचे कॅप्टन आणि अप्पा एंटरप्राईझेस गोरसेई बी टीमचे कॅप्टन दोन्ही संघनायक आपण डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे ट्वेंटी सेवन रन्स ऑन द बोर्ड शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या दोन विकेट्स बाकी स्ट्रायकिंग इनला फलंदाज नितेश पाटील ओ सुरेख बॉल या वेळेस दांडी गोल केली गेलीय लास्ट जवाब खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणखी एका विकेटचं पतन ग्रेट ग्रेट बॉलिंग जबरदस्त आपल्याला बॉलिंग पाहायला मी मध्ये विकेट विकेट होत असताना बॉलिंग आता मात्र शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे साईश खारबाव संघाची सर्वच फलंदाजांना येथे बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे परंतु ही चांगली बाब म्हणता येणार नाही आहे साई स्पोर्ट्स कारबाव टीमसाठी येथे कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल मंटी स्पोर्ट्स गोवे संघाच्या गोलंदाजांचं लाजवाब गोलंदाजी युनिट पाहायला मिळत आहे असं नाही की एक किंवा दोनच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत प्रत्येक गोलंदाजानं आपली कामगिरी चोखपणे बजावलेली आहे अनुच्छा खात्यामध्ये देखील आता दोन विकेट्स आहेत यष्टीवेदक गोलंदाजी सुरू आहे यावेळेस मात्र लेंथ बॉल उडवलाय ऑन ला जबरदस्त फटका फिल्डर जज करतायत मात्र ओ हो फिल्डरच्या अवाक्या बाहेर इट्स गॉन आउट ऑफ द पार्क फॉर अ सिक्स अकराव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय चेतनला ज्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय अगदी आकाशाला गवसणी घालणारा फटका होता फलंदाजाच्या हृदयाची धडधड देखील वाढली होती फिल्डरचा प्रयत्न पुरेपूर होता परंतु आकाशच्या आवाक्या बाहेर अखेर बॉल आणि बॉल लँड झालाय सीमारीषा पलीकडे सहा धावांसाठी अतिशय महत्वाचा हा षटकार या मॅचमधील दुसरा षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या आता आता सहाने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले तेतीस या आकड्यावर अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत राहुल येथून आणखी एखादा मोठा फटका आला तर निश्चितच मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते सेकंड हाफमध्ये मला असं वाटतं की चाळीसच्या आसपासचं जर टार्गेट असलं तर खारबाव संघ देखील तेथून घाम फोडू शकतो ह्या जमा करण्यासाठी गोवे संघाच्या फलंदाजांना ना हा सिक्सर खूपच महत्वाचा आपण बघतो जो आलेला आहे आणि हा षटकार चेतनचा खूप निर्णायक आपण बघू शकतो आणि एक अजूनही इथनं कदाचित मोठा फटका लगावला गेला चांगली पण कारण का बॉलिंग आहे आणि आता बघा स्पष्टपणे दबाव दिसतोय हा बॉल वाईड आहे खरं तर फुल टॉस देखील होता बॅट जर लागली असती तर कदाचित चौकार मिळाला असता येथे बीमर साठी रिव्ह्यू ची मागणी लगेच करण्यात आलेली आहे फलंदाजाकडून हाईट थोडीशी डाउटफुल वाटली फलंदाजाला त्यामुळेच पंचांच्या निर्णयाला त्याने चॅलेंज दिलेला आहे खरं तर ऑनफिल्ड पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलेला आहे पण आता बघायचं आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय लगेच आलाय इट्स अ बीमर नो बॉल ओव्हर बेस्ट हाय फुल टॉस बॉल होता वाईट बॉलने देखील एक धाव तर मिळणारच होती परंतु नो बॉल म्हणजेच एक अवांतर धाव देखील मिळते आणि पुढचा बॉल तुमच्यासाठी फ्री हिट असतो ज्या प्रकारे षटकार ठोकलाय चेतन जणू काय एखादा टॉप ऑर्डरचा फलंदाज खेपट्टीवर आहे की काय असा भास झाला अकराव्या क्रमांकावर तो खेळण्यासाठी आलेला आहे हे आधुनिक ग्रामीण क्रिकेट आहे पुढचा बॉल फ्री हिट रायटा मोर द विकेट अनुज लॉट केला आहे इथे मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु फिल्डर फार दूरवर आहेत किमान दोन धावा घेण्याचा मानस आणि धाडस देखील केलं जात आहे व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स महेंद्र पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं ते देखील धावलेले आहेत दोन महत्त्वाच्या धावा मिळत आहेत आणि आता संघाच्या धावसंख्येला थोडाफार आकार येताना दिसतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे थर्टी सिक्स छत्तीस या आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक मागच्या दोन बॉल्स मध्ये नऊ दावा खर्च केल्या आहेत अनुजन या दावा देखील महागात पडू शकतात मंटी स्पोर्ट्स गोवे संघाला खरं तर ओव्हरऑल गोलंदाजी अतिशय लाजवाब राहिली आहे अतिशय धारदार गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली आहे शेवटचा बॉल फुलटॉस आहे परंतु पुन्हा एकदा मी स्ट्रोक फिल्डर येतोय चेंडू खाली जबरदस्त कॅच आणि याचबरोबर संघ सर्व बाद होतोय साईश खारबाव खरं तर सर्व देखील त्यांनी खेळून काढलेले आहेत परंतु फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही फक्त छत्तीस धावा धाव फलकावर आणि सदतीस धावांचं टार्गेट हा क्वार्टर फायनल सामना जिंकण्याकरिता बंटी स्पोर्ट्स गोवे टीमसमोर आपण लगेच वळणार आहोत डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये पुढील सामन्याच्या टॉसकडे मोठी मॅच जय हनुमान टिंबवली विपक्ष अप्पा एंटरप्राईझेस गोरसई बी आणखी एक क्वार्टर फायनल मॅच बाली ट्रॉफी दोन हजार तेवीसमध्ये शेवटच्या विकेटचं पतन तुम्ही पाहू शकाल खूप चांगला झेल स्वीकारण्यात आला आकाश पाटीलकडून धन्यवाद अजय घरत आणि समालोचन कक्ष शुभ संध्या मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे आपण बघत आहात पान्य स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित बाली ट्रॉफी दोन हजार तेवीस परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी ठाणे इथे ही स्पर्धा आयोजित केली जाती आहे आज बारावी संध्या आहे या स्पर्धेची आणि माझ्या जोडीला रेश्मा मयेकर जुळलेले आहेत जे आमच्या को अँकर आहेत मॅच रेफरी अझीम अम्दुल्ले साहेब जुळलेले आहेत अप्पा एंटरप्राइजेस गोरसाई ब या संघाचे संदेश केणे जुडलेले आहेत आणि जयनुमान टेंबोलीचे कॅप्टन आदित्य जुडलेले आहेत आणि आपण उभे आहोत ए ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये कुक फूड सर्व लव्ह आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत हँडसम आणि डॅशिंग उद्योजक अस्फर बोलिंस्कर आणि भिवंडीतील एक लढाऊ आणि संयमी नेतृत्व म्हणजेच माजी महापौर जावेद दळवी साहेब तर नाणेफेक करण्यासाठी आता आपण योगेश भोईर आणि राजू पाटील या दोन्ही मान्यवरांना आपण इथे आता बोलवणार आहोत मराठा पंजाब ह्या नावाने सुप्रीमो चषक दोनदा पटकवणारा हा संघ भिवंडीतील पहिले असे स्पॉन्सर म्हणा टीम ओनर म्हणा आणि बाली ट्रॉफी मराठा पंजाब आणि माऊली स्पोर्ट्स अशा नावाने दोन वेळा पटकवणारी योगेशजी भोईर मराठा पंजाब आणि मानलं पाहिजे कारण क्रिकेटवर प्रचंड प्रेम परंतु बिझनेस असा आहे की काउंटरवर बिझनेस सांभाळावाच लागतो परंतु आज एवढे व्यस्त असताना मला म्हणजे अगदी प्रांजल मत सांगितलं की मी आणि राजू दिवसातनं चार वेळा बोलणारे लोक आम्ही पंधरा पंधरा दिवसाने भेटतो आहे म्हणजे चांगलं आहे कलेक्शन चांगलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चांगलं आहे शीट चांगली आहे जी एस टी चांगलं भरत आहे तुम्ही म्हणून खूप खूप धन्यवाद साहेब स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा बाली ट्रॉफी दोन हजार तेवीस ऑर्गनाइज्ड बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब चला तर टॉस कोण दाखवू इच्छिते कॉइनच्या एका साईडला तुम्ही पाहू शकता सध्या चर्चा तर होणारच बाली ट्रॉफी दोन हजार तेवीस आलेली आहे सर कोणच्या एका साईडला तुम्ही पाहू शकता बाली ट्रॉफी आणि कोईनच्या दुसऱ्या साईडला वन ऑफ दी ओल्डेस्ट टीम इन भिवांडी अँड द ऑर्गनायझिंग टीम ऑफ बाली ट्रॉफी पायनियर स्पोर्ट्स सर प्लीज डू दी ऑनर हू इज गोईंग टू कॉल गोरसाई ब संघाचा कॉल आहे पायनियर स्पोर्ट्स हा कॉल आहे आणि आपण पाहूया इट्स पायनियर स्पोर्ट्स तर नाणेफेक जिंकल्याबद्दल तुम्हाला रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी आणि मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही फिडबॅक योगेशजी भोईर देत आहेत त्यांच्या जोडीला राजूभाई पाटील आणि अभिनंदन अप्पा एंटरप्राईजेस गोरसाई ब धन्यवाद राजूदा एंटरप्रायजेस <coughs> 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 गोरसई ब संघाचे नायक आपल्यासोबत आहेत आधीच सांगितलं असं वाटत होतं की ऑस्ट्रेलियन प्लेयर्स आले आहेत भिवंडीमध्ये खेळायला ज्याप्रमाणे तुमच्या जर्सीचा कलर आहे सध्या गोरसेई संघ किती एक्सायटेड आहे आणि कर किती एक्सायटेड एक। आहे बाली ट्रॉफीसाठी आणि बाली ट्रॉफी खेळण्यासाठी बाली ट्रॉफी खेळायचं बोलायचं पूर्ण भिवंडी नाही तर पूर्ण महाराष्ट्र एक्साईट असतं आणि आमची टीम सुद्धा चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करेल आणि आम्हाला सपोर्ट खूप आहे भिवंडीमधून त्यावेळेस आम्ही चांगला सामना होईल आणि जिंकण्याचा प्रयत्न करू सा नाणेफेक जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल नेहमीप्रमाणे ने ने क्षेत्ररक्षण घेणार क्षेत्ररक्षण धन्यवाद महाराष्ट्रातील ग्रामीण क्रिकेटमधला अव्वल नंबर संघासमोर खेळत असताना कसं वाटतंय खूप मजा येते गोरसाहेबी संघासमोर खेळताना मला ना नक्कीच कारण आपण जेव्हा एक बलाढ्य संघासमोर खेळतो तेव्हा आपलं खेळ सुद्धा सुधरवायची एक संधी असते आणि आता क्वार्टर फायनलचा हा सामना आहे आणि जर हे जिंकला तर उद्या सेमी पोचणार आहात संघामध्ये काय बदल आहेत का होता तोच 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 संघ संघ आहे क्या बात खूप खूप धन्यवाद कॉम्बिनेशन टॉस बॉक्स अप्पा एंटरप्राइजेस गोरसे बी वॉन्ट टॉस टू फिल्ड फर्स्ट जरूरंगीत किती हार थोडी देर बाद टू यू कॉम थँक्यू आरेषान थँक्यू ऋषमा ऋषभ काटे पहिली गेंद के साथ डाउन दी ग्राउंड खेला है गेंद गैप से ट्रैवल हो रही है चार रन कुणाल डाते मेरे साथ जुड़ चुके मिस्टर आईपीएल ये जो बंटी स्पोर्ट गोवा है ना ये बाली ट्रॉफी की छुपार उस्तम टीम है आणि खेळाच्या जोरावर हा संघ इतपर्यंत पोहोचलाय दमदार खेळ केला विरोधी टीमला 36 रोक वर रोकलं 37 च्या लक्ष्याचा पाठलाग आणि पहिल्याच बॉलवर चौकार समर्थक पा प्रॉम्फेट घेऊन आलेले आहेत गजर करत आहेत ऋषभ काटे एक और धमाकेदार शॉट इनफील्ड के ऊपर से गेन वर्ड इज ऑफ पे चार रन पहले ही साइंस ने रन कम बनाए और ऊपर से वार जो नाही कोणाला भीत नाव त्याचं सुमित आला मैदानामध्ये सलग दोन बॉलवर दोन चौकार एक डाऊन दी ग्राउंड आणि एक इन आऊट आउट बाउंड्री लाईनच्या बाहेर दोन चौकार ऑफसाईड साईड चौकार आला एक समोर चौकार मारलाय सलग दोन चौकारने हे पा प्रेक्षक प्रॉम्पेट घेऊन अक्षरशः जल्लोष करत चांगल्या धून ते वाजवताना दिसत या लेट परशुराम टावरे स्टेडियम मध्ये आपलंही स्वागत आहे दर्शक बढ गए अगला मुकाबला ग्रामीण में फाइनल से पहले फाइनल भूलना नहीं चाहिए कि घुड़सई भी को वडगर में शिकस्त दी थी इस मरतबा क्रैकिंग स्ट्रोक वट आई स्ट्रोक चौको की एट्रिक दिस इज द ग्रेट बैटिंग डिजास्टर मैन लाइक सुमित पाटील क्रॅकिंग कवड्रावी ते पाहायला मिळते थोडीशी जागा मिळाली बॅकफुटला जात असताना कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवलाय सुमित पाटील फायर नाव लगातार तिसरा चौकार त्याच्या बॅट मधून टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर बंटी स्पोर्ट्स गोवे बारा रन दो हजार की चॅम्पियन टीम सायन्स बाली ट्रॉफी की कठिनायो मे ऋषभ काटे फिर से खेल दिया इनफील्ड के से गेंद। जाकर रुकी है लेकिन इस बीच तीसरे अंपायर की तरफ गए अंपायर लेग अंपायर एक बात तो है कुणाल कि साइंस स्पोर्ट कारबा इस सीजन में बहुत अच्छे टच में चल रही थी लेकिन उनको चुनौतियां बहुत भारी मिली है गोवे की तरफ से क्रुशल कॉल असेल आणि असं वाटतंय की थोडासा उशीर आणि धावला बेटर आता पाहूया शेवटी थर्ड अंपायर चा निर्णय काय येतोय बॅट ग्राउंड केलेली आहे का हे चेक करायचंय थर्ड अंपायर व्ही अंपायर शकील कोटी यांना आणि ग्राउंडिंग बॅट दिसते परंतु ती त्या लाईनच्या आतमध्ये आहे का ज्या वेळेला बॉल लावला गेला वेगवेगळ्या अँगलने स्लो मोशनने आता हे चित्र पाहिलं जाईल आणि थर्ड अंपायरचा निर्णय खूप क्रुशियल असेल या मॅच मध्ये कारण सलग तीन चौकार मारलेत आणि त्याच्यानंतर रनआउटसाठी साठी डिसिजन पेंडिंग आहे नॉट आउट बट ड्रैग्स अलीए पोस्ट लाइक क्रीज च्या आत मध्ये गेलाय त्याच्यामुळे दोन रन ऍड होतील टीमची धावसंख्या 14 कुणाल सबसे बड़ी बात है कि वार किस पे किया है ऋषभ काटे पे ये गेम प्लान लेके आए थे अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस वो गेंदबाज जो अब तक आठ विकेटे सिटी में और दस विकटे ग्रामीण में हासिल कर चुका है आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो आणि आपण टॉप चला मारतो हे इथे पाहायला मिळाले या फलंदाजी मध्ये चांगला खेळ ऋषभ गेन कटके अंदर की चांगला हो होता आणि कार्यक्रमही चांगला फलंदाजाचा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला प्लेड ऑन झाला एज घेतल्यानंतर मिडल स्टिकला बॉल धडकला फलंदाज बाद होतोय सुमित बॅक टू द दॅव्हिलियन टीमची धावसंख्या चौदा पहिला विकेट पहिला धक्का बसतोय टीम बंटी स्पोर्ट्स गोवेला चारों तरफ अब दर्शक ही दर्शक नजर आ रहे क्योंकि गोरसई बी अगला मुकाबला खेलने जा है और टेमोली वो टीम है जो हमेशा से घोड़सई बी के लिए कांटा बनी हुई है नॉट इन फ्रंट ऑफ घोड़स टेमोली। ये तो बात अभी, अभी अभी आपने कही है और आपका डायलॉग मैं सुनना चाहूंगा कहा था ना मैंने भाईया नेक्स्ट मैच मधे कहीं गोष्टी यदिक भावेचा देखिए अल्ताफ शेख अच्छे टच में है पूरी टीम अच्छा खेल रही है कुर्सी भी ही बी की तो बात ही अलग है चौबीस घंटे के कातिल चौबीस घंटे के शिकारी इस मरतबा फिर बढ़िया स्ट्रोक है गैप में ट्रैवल हो रही है ऑफ साइड की फील्डिंग को बिल्कुल बिखेरा जा रहा है क्या बल्लेबाजी हो रही है पहले ओवर में जबरदस्त गोवे की टीम का पलटवार बंटी स्पोर्ट्स का एक ओवर पंद्रह रन सोलह रन और एक विकेट याचे जीतने सदोतीस रनच्या लक्षात पाठला कि एकवीस रन करायचे पहिल्या ओव्हर मध्ये सोळा धावा अमित अमितने चौदा धावा केला आणि शेवटच्या बॉलवर दोन रन ने खात उघडले धाव संख्या सोळा सिक्सटीन साई स्पोर्ट्स खारबा वर थोडासा दबाव आहे तो बनला गेला एडवोकेट राजेश पाटील देखील इथे उपस्थित झालेत अप्रतिम अशी स्पर्धा एडवोकेट राजेश पाटील यांनी संपन्न केली बाळामावा चषक आणि त्यांचे इथे आगमन होतं त्यांचं सहर्ष स्वागत मुख्य व्यासपीठावर अल्ताप बाली यांच्या बरोबरीने ते इथे उपस्थित आहेत ॲडव्होकेट राजेश पाटील आपलं सहर्ष स्वागत योगेश भुईर जिनकी टीमने दो मर्तबा मरतबाली ट्रॉफी सिटी क्रिकेट से जीती पहले जीती दो हजार सतरा बाद जीती दो हजार और योगेश भुईर की टीम ने सुप्रीमो चषक भी जीता एक ऐसा नाम जो क्रिकेट में वर्ल्ड को आयडेंटिटी गया सोळा रन सिक्सटीन लॉस ऑफ वन विकेट चांगला सामना अपेक्षित होता परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये सोळा धावालात रिषभ काटे चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण केलं आणि सिदिक भाबे यांनी सांगितल्याप्रमाणे अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स म्हणजे सुरुवात चांगली झाली वेल बिगन इज हाफ डन आता मात्र पुढचं कार्य यशस्वीरित्या सुकर होईल का हे आहे फार इनकडून हाजी समज सेट स्टँड इनकडून गोलंदाजी होईल आणि गोलंदाजीसाठी याला अक्षय आढेल आपको एक अजीब बात बता रहा हूँ कोइंसिडेंस इंसिडेंस दो का बाली ट्रॉफी को योगेश भूर की टीम ने जीता उन्होंने खासदार कप रखा वो पाइनियर नहीं जीता 2019 में पाइनियर फिर नहीं पहुँची और लेकिन फौरन जो एमएलए ट्रॉफी था उसको पाइनियर नहीं जीता सोलह रन एक विकेट एक ओवर के लिए समय इस वक्त आप लोग ले चुके हैं छः मिनट का खेल की शुरुआत अक्षय पाटील गेन अत्रीलता अपर कट करण्या चापलं या बॉलला पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला लेफ्ट हँडेड बॅटर पासून आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अपर कट करण्याचा प्रयत्न इथे त्याच्यामध्ये अपयश आला आकाशला अक्षय टू आकाश अशी जुगलबंदी पाहायला मिळेल पहिल्या ओव्हर नंतर रन आहे सोळा ये जुनून ये सारी आप देख हैं बाली ट्रॉफी में इस्मान दबा स्क्वायर ऑफ द विकेट खेला बहुत ही खूबसूरती के साथ दूर से खिलाड़ी पोहोच रहे हैं अब जाकर उठाया है दो रन पूरे किए बहुत ही दिलकश ड्राइव जाज़ीबुल नजर स्क्वायर ड्राइव चांगला स्क्वेअर ड्राइव होता कवर पॉइंट मध्ये बॉल थोडासा हवेत राहिला परंतु तिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्याच्यापासून थोडासा दूर गेला आणि इथे दोन धावा मिळवताना दिसला लेफ्ट हँडेड बॅटर घातक असतात आक्रमक असतात आणि सुरुवात आता झाली आहे दोन धावांनी आकाशच्या खात्याची टीमची धावसंख्या 18 स्मारता कट करने की कोशिश फिर वन थी बीट किया या लेंद वर दोन वेला बीट केले आकाशला मगाशी देखील याच शॉर्ट बॉल वर अपर कटच्या प्रयत्नामध्ये तो फसला आणि पुन्हा एकदा त्याच लेंथ वर बीट केलं चांगला निर्णय अंपायरचा डॉट बॉल दोन वेळेला याच लेंथ वर बीट करून गेला बॉल विकेट कडे अपर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये दोन वेळा फसला बॅटर बीच में मेन्सर अनंत ठाकरे साहेब का आगमन हो चुका आपका हार्दिक हार्दिक स्वागत

मित्रांनो अल्ताब बाली आणि पायण्या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित बाली ट्रॉफीमध्ये सामनावीरचं सा गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत करणारे सुभाष ठाकरे यांचे वडील सन्माननीय अनंत ठाकरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम कदम अगर पूरा सीजन की मैं बात करूं, तो साइंस कारवाव का इतना खराब कभी हमने परफॉर्मेंस नहीं देखा था योगेश वयेर और एडवोकेट राजेश पाटील हमसे विदा लेते हुए पहले बल्लेबाजी बहुत फुला गेंदबाजी भी खराब चल रही है बावीस रन हुए एक विकेट धन्यवाद एडवोकेट राजेश पाटील आणि जी भोईर आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा मनोधैर्य आपण उंचावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कमाल का उकशॉट रहा है कुणाल आज ये जो छुपा उत्तम टीम आहे ना बंटी स्पोर्ट गोवे ये नहीं मानने वाले ये पीछे पड गए साइंस साइन्स के क्योंकि लक्ष्य अब करीब आ गया है और कुल रन बने दो ओवर की समाप्ति के बाद छब्बीस सव्वीस झालेले आहेत आणि सदोतीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग आहे म्हणजे इथून पुढे फक्त अकरा धावांची आवश्यकता आहे दोनच ओव्हर मध्ये ठोस सुरुवात बंटी स्पोर्ट्स गोवेची सदोतीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हाय हुक शॉट मारलाय चार रन इथे मिळाले दोन ओव्हर नंतर सव्वीस ला एक बंटी स्पोर्ट्स गोवे मैच की मानो जान निकल गई है यहां से केवल ग्यारह रन चाहिए एलेमन रिक्वायर्ड टू विन मरता क्या ना करता ऋषभ काटे को कंटिन्यू रखा गया है यहां से ऋषभ काटे ही ऐसे गेंदबाज हैं जो गुच्छों में विकेट ले सकते सामना करेंगे बैट्समैन देवेंद्र पाटिल नॉन पावर प्ले अब चलता हुआ चार खिलाड़ी सर्कल में लेकिन आज साइंस के बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया इनसाइड आउट लगातार खेल हवा में चिप किया और इस बीच दो रन पूरे हुए आज वैसे भी 20 मार्च है लेकिन अगर 18 मार्च की हम बात करें उन्नीस की तो पाकिस्तान के सामने सेमीफाइनल में मार्टिन ने इस तरह के चीप स्ट्रोक जबरदस्त खेले थे स्कोर इस वक्त 28 रन कट करने की कोशिश जगी नहीं थी वहां पर बढ़िया वापसी ऋषभ काटे हजारो समर्थक खामोश आहे सुरुवातीला हे विकेट की की। पाहिजे होते थोडसा उशीर झालाय परंतु विकेट आलेले आहे महत्वाच्या विकेट असतात तर ज्या वेळेला तुम्ही पावर प्ले मध्ये विकेट घेता आणि त्यावेळेला दबाव बनवला जाऊ शकतो ज्यावेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात परंतु इथे आपण पाहिलंय की चूक झाली सुरुवात दमदार जर राहिली फलंदाजी करणारा संघ बंटी स्पोर्ट्स गोवेची आणि त्याच्यानंतर विकेट प्राप्त झाले अठ्ठावीस रन झालेत रन करायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सदोतीस नवीन बॅटर आता मैदानामध्ये दो टीमें बाली ट्रॉफी ग्रामीण फॉरमॅट में छुपा रुस्तम थी एक तो सुबह बहुत ही कट कट मुकाबला हारी जय मसोबा पिंपलास और एक बंटी स्पोर्ट गोवे छुपके से काम कर गए नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए नीरज पाटिल नीरज पाटिल इस स्पर्धा के ग्रामीण के सबसे फोकस खिलाड़ी हैं इक्यावन रन बनाए और चौदह विकटे लिए चौदह विकटे लिए उन्होंने और इक्यावन रन अब तक बनाए इस मंतबा गेंद को ऑन साइड में धकेलने की कोशिश एक रन आता हुआ एक रन से स्कोर उनतीस रन देखिए कांटे की टक्कर रहेंगी अगला मुकाबला देखना ना भूलिए क्योंकि इस सीज़न में जहां गोरसई बी ने टेम्बोली को हराया है तो टेम्बोली ने गोरसई बी को भी हराया है म्हणजे चांगला सामना प्रेक्षकांना अपेक्षित आहे त्या सामन्याची वाट पाहत आहेत प्रेक्षक ग्रामीण गटातून टेंबुली आणि गोरसे बी नेक्स्ट मॅच कंट्रोल शॉट आहे बहुत खूबसूरत स्ट्रोक शॉर्ट पुल अंदाज मे केवल टन कर ऑन साइड मे एक रन तीस रन झाले सात रन दूर आहे संग विजयापासून हे आपल्या स्क्रीनवर सध्या अल्तापजी बाली साहेब उपस्थित आहेत आणि ज्यांनी मॅन ऑफ द गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत केलेला आहे अनंतजी ठाकरे तिथे उपस्थित आहेत सुभाजी ठाकरे यांचे पिताश्री आपलेही सहर्ष स्वागत आणि आमचे तमाम मान्यवर आपलं सर्वांचं स्वागत काटे की सीधे से ऑफ रखा गया था ओवर समाप्त होते तीन कुल स्कोर आहे तीस ओवर बचे तीन आ, दो और सात कुणाल क्या लगता है आपको बारा गेंदे सात रन कुछ भी पॉसिबल है हो तीस रन झाले अजूनही बारा बॉलचा खेळ शेष आहे आणि बारा बॉल मध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी सात बारा बॉल आणि सात रन हे समीकरण या मॅच मध्ये नेक्स्ट मॅच जयनुमान टेंबिली आणि अप्पा इंटरप्राइजेस गोरसई गोसई ब या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय टेंब्युलीच्या विरुद्ध त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलं त्याच्यानंतर फोर्टी प्लसचा सेमीफायनलचा सामना रंगेल ठाकूरपाडा विरुद्ध वडू नगर त्याच्यानंतर सिटी फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स वर्सेस आर डी ट्रिपल फोर झिरो सेमीफायनल असेल पुन्हा एकदा फोर्टी प्लसची कोपर विरुद्ध भादवड अकरावा सामना मधून असेल बंटी स्पोर्ट्स विरुद्ध न्यू बी इंडियन्स त्याच्यानंतर बारावा सामना धने स्पोर्ट्स वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स आणि वाजता सामना रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विरुद्ध शिवा स्पोर्ट्स अशा मॅचेस आज असतील आपल्यासमोर अकरा रनवर खेळतोय आकाश नीरजला खातं उघडायचं आहे टीमची धावसंख्या तीस रन करायची आहे सात बारा बॉलचा खेळ शेष नितेश आलाय गोलंदाजीसाठी बारा बॉल आणि सात रन हे समीकरण आपण आहोत लेट परशुराम टावरे स्टेडियम भिवंडीमध्ये जिथे बाली ट्रॉफीचा सातवा हंगाम रंगतोय उद्या अंतिम दिवस रात्रीचा खेळ तुमच्या भेटीला येईल त्याच्यामुळे आता इथून पुढे प्रवास खडतर असणार आहे प्रत्येक संघाचा यावरचा पहिला बॉल टॅप केलाय बॉलला डीप डीपमध्ये कवर्स मधून शेतरक्षक येतोय दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि दोन धावा इथे पूर्ण केल्यात फलंदाज आकाशने आकाशच्या खात्यामध्ये भर आकाश तो खेळतोय तेरावर टीमची धावसंख्या बत्तीस देखिए अभी भी इस तरह के जो रन हैं वो बचाने होंगे हालांकि इक्वेशन बहुत आसान है गोवे के सामने बत्तीस रन 5 रन की आवश्यकता आकाश स्ट्राइकिंग इनला पुन्हा एकदा चांगला फटका कट केलाय गॅप मध्ये चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून आता बॉल निघाला वाडीज थर्ड मॅन बाउंड्री लाइन च्या दिशेने चार रन थर्टी सिक्स एक रन दूर विजय पासून बंटी स्पोर्ट्स गोवे कमाल का शॉट कमाल का शॉट आइए रिप्ले में हम देख रहे हैं बिल्कुल अल्वीन कालीचरण की याद ताजा करता हुआ बेहतरीन कंट्रोल स्क्वायर कट प्लेसमेंट लाजवाब अफलातून स्क्वायर कट चार रन चांगला फटका चांगला टायमिंग चार धावा मिळाल्यात चांगला स्क्वेअर कट एक रन दूर विजयापासून आणि इथे मात्र बीट केले फलंदाज आणखीन वाट पाहावी लागेल असं चित्र मैदानामध्ये तिसरा बॉल डिलिव्हर्ट झालाय रन झाले छत्तीस एका रनची आहे नेक्स्ट मॅच जेनुमान टेंबोली वर्सेस आप्पांटरप्राइजेस गोरसे बी गोरसे बीने टॉस जिंकलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टेंबिवलीच्या विरुद्ध पुढे टाकलाय ड्राईव्ह केला आणि पहा बॅट दाखवत असताना अभिवादन स्वीकारतोय प्रेक्षकांचं गोवेकरांचं सामना इथे जिंकलाय बंटी स्पोर्ट्स गोवेने हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा प्रवास मात्र इथे संपलाय हॅडलक बेटर लक नेक्स्ट टाइम आणि आता जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या को अँकर रेश्मा मयेकर आणि तिथे जोडले जातात व्हॉईस ऑफ इंडिया हरीश पंड्या धन्यवाद आपला समालोचन कक्ष कुणालजी दाते आणि सिद्धिकजी बाबे शुभ संध्या मित्रांनो आपण बघत आहात अल्ताब बाली आणि पायनियर स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट्स बाली ट्रॉफी दोन हजार तेवीस भिवंडी येथील परशुराम टावरे स्टेडियमवर ही स्पर्धा आज गेले बारा दिवस आपण पाहतो आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि माझ्या जोडीला यस वी हॅव गॉट अ ब्लॅक डायमंड इन रेश्मा मयकर गुड इव्हनिंग टू यू रेश्मा थँक यू सो मच सर गुड इव्हनिंग टू यू टू नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अल्ताफ शेख बाली प्रेझेंट्स बाली ट्रॉफी टू थाउजंड अँड ट्वेंटी थ्री सीजन सेवन ऑर्गनाइज बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब अजून एक सा ग्रामीणचा सा सामना संपलेला आहे सामना अगदी थरारक होता आणि शेवटी गोवे संघ जिंकलेला आहे वळणारच आहोत आम्हाला पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीकडे पण त्याआधी वळणार आहोत आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सकडे कारण स्पॉन्सर्स आहेत करे। तर आपण आहोत आणि आज आपण सगळे मिळून ही वाली ट्रॉफी पाहत आहोत आम्ही धन्यवाद करू इच्छितो मांगीलाल पालीवाल रोकडा रास्ता फर्स्ट प्राईज सिटीज ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे बघा पैसे कमवायचे असतील तर एकच रस्ता असू शकतो रोकडा रास्ता शेअर मार्केटमध्ये काही इन्फॉर्मेशन पाहिजे डू कॉन्टॅक्ट मिस्टर मांगीलाल पालीवाल कोंडा गाजेंगी सेकंड प्राईज सिटीचं ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आम्ही आभारी आहोत आपले माननीय सुरेश मात्रे म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बाळामामा ग्रामीण सम्राट ज्यांनी ग्रामीणचं फर्स्ट प्राईज स्पॉन्सर्ड केलेला आहे बाळामामा आम्ही आमचे तुमचे आभारी आहोत रणधीर मात्रे आणि सुधीर मात्रे आर के बिल्डर्स सेकंड प्राईज ज्यांनी ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे आम्ही आपले आभारी आहोत पहा जर घर बघत असाल तर आर के बिल्डर्सला नक्कीच कॉन्टॅक्ट करा रुपेश जाधव ढोले गोल्डन मॅन थर्ड प्राईज ग्रामीणचं ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे धन्यवाद बाळा पाटील आणि सदा पाटील गोल्डन जोडी फॉर्टी प्लसचं सेकंड फॉर्टी प्लसचं सेकंड प्राईज ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आम्ही आपले आभारी आहोत टॉस बॉक्स ए ए भारत गॅस जावेद दलवी आणि अस्फर बोलिंस्कर यांनी पुरस्कृत केलेलं आहे धन्यवाद सोबतच ए ए मोबाईल स्टोअर अबुले संसारी आणि अली खरबे आम्ही आपले आभारी आहोत बघा जर तुम्हाला आयफोन घ्यायचा असेल किंवा सॅमसंग नोकिया घ्यायचा असेल किंवा विवो एकच डेस्टिनेशन तुमचं असू शकतं ते म्हणजे ए ए मोबाईल स्टोअर त्यानंतर आम्ही आभारी आहोत प्लेयर्स पवेलियन फरान पटेल आणि इरफान बुरे धन्यवाद सतनाम लाईट हाऊस पंकजबाई थर्टी पर्सेंट डिस्काउंट वाउचर त्यांनी दिलेलं आहे धन्यवाद ओ टू लाईफ शाहिद पापा अँड फयाज अन्सारी पॅकेज ड्रिंकिंग वॉटर धन्यवाद जलदान सगळ्यात श्रेष्ठ दान आणि हे दान केलेलं आहे आपल्या सगळ्यांचे लाडके शाहिद पापा आणि फयाज अन्सारी आम्ही त्यांच्या मनापासून आभारी आहोत आम्ही धन्यवाद करू इच्छितो दमदार नामदार आमदार महेश दादा चौगुले आम्ही आपले आभारी आहोत रवी सावंत धन्यवाद एस के स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर बघा बॅटचे खूप मोठे होलसेलर आहेत आणि महापौलीमध्ये खूप मोठा कारोभार आहे त्यांचा आणि सोबतच बाली ट्रॉफीमध्ये स्पेशल एडिशन त्यांनी दिलेले आहेत कॅप्सचं त्यांचं मनापासून आभार अॅक्रेलिक कार्ट टूचे पल्लनबाई दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही बघता अॅक्रेलिकच्या त्या सगळ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत पल्लणबाई यांनी त्यांचे आम्ही आभारी आहोत दयानंद चोरगे विरेन चोरगे आणि विराट चोरगे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्क पहा जेवढेही प्लेयर्सचे ड्रेसेस आहेत मग ते ब्ल्यू कलर असू दे ग्रीन पिंक येल्लो व्हाईट ऑरेंज पीच ज्याही कलरचे ड्रेसेस तुम्ही बघत आहात ते सगळे स्पॉन्सर केलेले आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्क सोबतच माननीय अनंता ठाकरे आणि सुभाष ठाकरे सध्या अनंता ठाकरे आपल्यासोबत व्यासपीठावरती आहेत आम्ही त्यांचे आभारी आहोत ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी गिफ्ट स्पॉन्सर्ड केलेलं आहे करसन फुलोरीजी आणि भाऊ मात्रे मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट स्पॉन्सर्ड इन द मेमरी ऑफ वंदना मात्रे आम्ही आपले आभारी आहोत सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स तारीफ सय्यद धन्यवाद जान्हवी एथेनिक स्टुडिओ जान्हवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन नरेश निपुर्ते आणि रितेश कोरसे सन्वार येतोय खूप सारे बर्थडेज ॲनिव्हर्सरी कोणतंही शुभकार्य असू दे तुम्हारा जर सगपेक्षा वेगढ़ दिशा तो जानवी एथेनिक स्टूडियो लाहौटी कंपाउंड नक्की विजिट करा रोलेक्स मेडिकेयर फाह मनस मुला आभारी आहोत धन्यवाद रेशमा हम आभारी डी साकरिया सूट्स एंड शेरवानी ओकेजन कोई भी हो एक ही नाम डी साकरिया सूट्स एंड शेरवानी लाहौटी कंपाउंड चेतन साकरिया और सादिक भाई का ये शोरूम है अपनी पर्सनालिटी में बेस्ट से बेस्ट निखार लाइए फंक्शन को एकदम ग्रेसफुली अटेंड कीजिए आ, आम आभारी है रॉयल मोटर्स के अफजल सैयद साहब जिन्होंने सिटी क्रिकेट के मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए मोटर बाइक स्पॉसर की है विशेष आभार इरफान हदीस अंसारी साहब रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स अपना रॉयल घर रॉयल बिल्डर्स के साथ खरीदे हमारे डगआउट के स्पॉन्सर है जनाब फरहन पटेल साहब एक मुस्कुराता हुआ चेहरा और हाल ही में नागरिक सहकारी बैंक में उनकी डायरेक्टर के रूप में नियुक्ति हुई है इसलिए बहुत बहुत मुबारकबाद हमारे एक और डकआउट स्पॉन्सर है इरफान बुरे साहब इरफान बुरे साहब महापोली की वो तारीख़ साज शख्सियत वो लेजेंडरी सियासी नेता जिन्होंने आज महापोली के मुस्कबिल को बदला है और आज महापोली विकास की ओर चल पड़ा है और इरफान भाई की सबसे बड़ी खास बात यह है मित्रभाषी है हमेशा चेहरे पर एक स्मित रहता है और अपने काम में विश्वास रखते हैं बहुत बहुत, बहुत शुक्रिया आपका फरहान पटेल साहब और इरफान भुरे साहब हमें डगआउट स्पॉन्सर करने के लिए आगे चलते हुए महाभारी गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी कैच ऑफ द मैच उन्होंने स्पॉन्सर किया बिस्मिल्ला मोटर्स रिजवान फकी साहब इनका विशेष आभार शिवशंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर राहुल गुप्ता अमन ग्रुप जुनेद पटेल एंड मक्की पटेल एस एस टूर्स एंड ट्रैवल्स सलमान भोजे आर के फ्रीड एंड एम जे स्पोर्ट्स आर के का बल्ला करेगा हल्ला रजी कुवारी एंड ग्यासुद्दीन शेख जिन्होंने प्लेयर ऑफ द डे के लिए हर रोज एक क्रिकेट मैच स्पॉन्सर किया है नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स साहिबा मोमिन का धन्यवाद जीवी स्पोर्ट्स जीतू भाई ऑल इंडिया ओपन क्रिकेट का उन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट का बाइक स्पॉन्सर किया है आर डी विनोद जी पाटिल अध्यक्ष जी सी ए तनिष्का एंटरप्राइजेस आनंद नायडू जी ओम साई एंटरप्राइजेस और एस जी स्पोर्ट्स खानिवली सचिन गोडविंदे और शेखर जी दड़वी तेजस पाटिल आखिरी राजा प्रतिष्ठान पोगाव जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का मैन ऑफ द टूर्नामेंट का बाइक स्पॉन्सर किया है केंद्रीय पंचायती राज्य राज्य मंत्री कपिल पाटिल जी और उनके परिवार का विशेष आभार सुजीत तात्या शेठ पाटिल कालेर के दिलेर एक बहुत अच्छे क्रिकेटर और बीसीए के अध्यक्ष आपका विशेष आभार माजी विधायक रूपेश दादा मात्रे इनका बहुत धन्यवाद और साथ में लाइन ऑफ भिवंटी संजय भाई मात्रे आपका भी बहुत बहुत धन्यवाद मयूरेश ज्वेलर्स वर्क का शुक्रिया अजू पटेल अर्जोली, अरजोली मुल्ला बोरिवली पड़गा और सूरत थोरा साई पैलेस आपका भी विशेष आभार थैंक यू सो मच टू ऑल स्पॉन्स चलिए आगे बढ़ते हैं हमारे गेस्ट लिस्ट की तरफ और देखते हैं कौन से कौन से मेहमान हैं जो अभी हमारे साथ जुड़ने वाले हैं तो आइए मैं बुलाना चाहूँगा सन्मान्य अनंता ठाकरे जी जो हमारे मैन ऑफ द मैच के गिफ्ट टेम्पर के स्पॉन्सर हैं सुभाष ठाकरे के पापा हैं उनके साथ में राजू ठाकरे विष्णु ठाकरे जी जयवंत ठाकरे जी सलीम शेख गुड्डू भाई तंजीम गोरेकर हरीश सैयद अल्तमश बेग और आरिफ भाई या अनंत ठाकरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या जोडीला उपस्थित सर्व मान्यवर यांचं स्वागत करत असताना आम्हाला अभिमान आहे माझे मित्र तंजीम गोरेकर यांचं सुद्धा स्वागत वेलकम हे सर्व महानुभाव आज इथे उपस्थित झालेले आपल्या प्रेमापोटी या ठाकरे साहेब आपल्या जोडीला आलेले सर्व पाहुणे यांचं स्वागत हरीश सय्यद वेलकम तो आइए शुरू करते हैं इनामत का सिलसिला सबसे पहला अवार्ड जो हम देने जा रहे हैं कैच ऑफ द मैच अवार्ड जिसको स्पॉन्सर किया है महबूब गोरी गोरी फोम सेंटर ने और एक खूबसूरत तकिया ये अब हम देने जा रहे हैं कैच ऑफ द मैच के लिए अल्तमश बेग और अरबास खान के हाथों तो ये अवार्ड दिया जाएगा रेशमा से जानते हैं हु इज कैच ऑफ द मैच कॅच ऑफ गोस टू आकाश फ्रॉम टीम गोवे बंटी स्पोर्ट्स गोवे के आकाश जिन्ह आकाश में से आती हुई गेंद को गेद किया तुषार पाटील तर त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यापेक्षा तुम्ही तुषार पाटीलला द्या कारण त्याने प्रणय पाटीलच्या घडी घेतला म्हणून क्या वाहत आहे अरबास खान आणि अल्तमश बेग कडून हे सुंदर पिलो आणि आता आपण वळणार आहोत पॉवर प्लेअर ऑफ मॅच अवॉर्ड <laughs> आणि हे केलं केले कृष्णा गाजिंगी यांनी एक स्मार्ट वॉच आहे जाणून घेऊया रेशमा कडून कोण आहे पॉवर प्लेअर ऑफ द मॅच पॉवर प्लेअर परफॉर्मन्स ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू ज्यांनी एका ओव्हरमध्ये सहा रन्स देऊन एक विकेट पॉवर प्लेच्या दरम्यान घेतलेला आहे नीरज पाटील या पाटील या आरिफबाई यांच्या शुभ हे रिस्ट वॉच आम्ही तुम्हाला देणार आहोत कृष्णा गाजिंगी यांनी पुरस्कृत केलेली आहे खूप खूप अभिनंदन मित्रा आणि बंटी स्पोर्ट्स गोवे आणि सर्वात शेवटी मॅन ऑफ द मॅच कोण आहे आता त्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे रेश्मा आपल्याला सांगणार आहे कोण आहे सामनावीर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू to... ज्यांनी दोन ओव्हरमध्ये अकरा रन्स देऊन तीन विकेट घेतलेले आहे मी पाटला चालेल मी एक, कूल था एक नीरज पाटील नीरज पाटील या नीरज पाटीलजी चतुर्थ मॅन ऑफ द मॅच चौथा सामनावीर आणि सुरुवात करूया सर्वप्रथम राजू ठाकरे साहेब यांच्याकडून शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटर राहुल गुप्तानी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट टेम्पर तदनंतर अनंता ठाकरे साहेब यांनी स्वतः पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर सुभाष ठाकरे आणि अनंता ठाकरेजी आम्ही आपले आभारी आहोत त्याचनंतर विष्णू साहेब यांच्या शुभ हस्ते पायनियर स्पोर्ट्सनी पुरस्कृत केलेलं हे परफ्यूम बॉटल जयवंत ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आता भाऊ मात्रे आणि करसन फुलोरे यांनी पुरस्कृत केलेलं वंदना म्हात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बक्षीस तंजीम गोरेकर यांच्या शुभ हस्ते एस के स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही कॅप हरीश सय्यद यांच्या शुभ हस्ते जान्हवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन मॅजिक बॉक्स स्पॉन्सर यांची एक कॅरी बॅग सलीम शेख साहेब यांच्याकडून पायनियरचा सा मेडल गुड्डूबाई यांच्या शुभ सतनाम लाईट हाऊस पंकज असनानी यांनी पुरस्कृत केलेलं हे थर्टी पर्सेंट डिस्काउंट वाउचर आणि सन्माननीय अनंत ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते अॅक्रेलिक आट टूचे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी अभिनंदन आपलं नितेश पाटील सर्व पाहुण्यांना विनंती आपण आता व्हायचं आहे थँक्यू सो मच so सगळ्या पाहुण्यांचा मनापासून आभार आणि नीरज क्या बात आहे नीरज सर हरीश सर बॅक टू बॅक फोर्थ मॅन ऑफ द मॅच बाली ट्रॉफी मध्ये आय थिंक त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे नीरज पाटीलचं आणि नीरज टेम्पो वगैरे मागवायचं आहे का आम्ही टेम्पोची गरज नाही एवढे आमची पब्लिक आहे गावातली सगळेजण आले आहेत एकदम जोशमध्ये हो सगळे आले आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केलाय आणि एक गोष्ट तू पाहिली असेल त्यांचं जे बँड पथक आलेलं त्यांनी आय पी एलची ची अगदी बँडवर वाजून दाखवली म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि बंटी स्पोर्ट्स सेमी आता सेमीफायनल मध्ये प्रवेश आहे दोन पावलं आता लांब आहात गावामध्ये आज जल्लोष कसा असेल खूप जल्लोष असेल आणि खूप सपोर्ट गावकरी करतात आणि पुढची मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू लक्षात ठेवा बंटी जिसने बजा दिय सबके खतरे की घंटी थैंक यू सो मच अभिनंदन नीरज शानदार गेंद पवन के की तो ये चौथा और अंतिम क्वार्टर फाइनल मुकाबला ग्रामीण पुल से आप देख रहे हैं पाली ट्रॉफी 2023 जय हनुमान टिम्बली बनाम अप्पा इंटरप्राइजेस गोरसे बी बी टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई ओहो प्रतीक काफी स्ट्रगल कर रहे हैं इस बार फॉलिंग स्विप की तरह खेलना चाहते थे लेकिन फिर से गेंद बल्ले पर नहीं ले पाए पांच गेंदों का सामना किया है अभी तक सिर्फ एक रन बनाया है दूसरे ओवर का खेल प्रगति पर स्कोर आठ रन बिना किसी नुकसान के फिर से काफी ज्यादा सफल किया गेंद हवा में यहाँ पर क्या बल्ले से लगी है गेंद जी हाँ बैट्समैन का काम तमाम प्रतीक पाटिल चले पेविलियन की राह पर मोटी विकेट नक्की गरज देखी होती जन उच्च बघतो आपण प्रतीक पाटील एक जबरदस्त खेळाडू आणि खास करून टेंबोली संघासाठी मात्र हा खेळाडू मैदानाच्या महत्वाचं होतं तो, तो बाद होत असताना धक्का मोड लागत असताना जनमान क्रिकेट संघ टेंबोलीला हो प्लेयर्स पेविलियन का नजारा इरफान भुरे प्लेयर्स पेविलियन में से नाही बल्लेबाज मैदान में प्रवेश करते हुए बल्लेबाज मोनिष पाटील पाटिल ने अच्छा फॉर्म दिखाया है प्रतीक पाटील अच्छा खेलते हैं, आए लेकिन